Hello friends, how are you? Welcome back into the BV tutorials. So in this lecture we are going to discuss about chemical reactions of the furan. In the last video we have completed preparation methods and physical properties of the furan. Aaj aplyala furan cha kahi chemical reactions apan ya thikane discuss karnar ahe. Theek hai, chalu kare. पहली केमिकल रिएक्शन जी आहे ती आहे बेसिक कैरेक्टर. पहली जी आहे ती कोणती आहे? बेसिक कैरेक्टर. फ्युरानचं बेसिक कैरेक्टर आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. एंड फ्युरान इज वीक बेस. फ्युरान इज वीक बेस. ठीक आहे, फ्युरान काय आहे? वीक बेस आहे. कोणत्याही सबस्टन्सला आपण बेस कधी म्हणतो? जनरली आपण असं म्हणतो की एखादा सबस्टन्स ॲसिड सोबत रिॲक्ट झाल्यानंतर जर सॉल्ट तयार करत असेल तर त्याला आपण बेस म्हणतो. आणि जर एखादा सबस्टन्स बेस सोबत रिॲक्ट झाल्यानंतर जर सॉल्ट तयार करत असेल तर त्याला आपण ॲसिड म्हणतो. मग आता हा जो फ्युरान आहे तो फ्युरान हा बेस आहे का नाही हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं होतं. येस, फ्युरान इज अ वीक बेस. फ्युरान हा वीक बेस आहे. त्याचं कारण असं आहे, कारण फ्युरान हा मिनरल ॲसिडसोबत रिॲक्ट होतो आणि एक सॉल्ट तयार करतो म्हणून तो वीक बेस आहे. कशा पद्धतीनं बघूयात आपण. यांनी कंपाऊंड आहे आपला हा फ्युरान. कंपाऊंड आहे हा फ्युरान, पहिला कंपाऊंड आहे. आणि हा फ्युरान हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत रिॲक्ट होतो. आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत जर तो रिॲक्ट झाला तर एक आपल्याला कंपाऊंड अशा प्रकारचा भेटतो. फ्युरान आहे, हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, इथं हायड्रोजन ॲटम. आणि हा कम्प्लीट ब्रॅकेट करूयात, इथं पॉझिटिव्ह चार्ज आणि हा झाला Cl- मायनस आयन. आणि हा जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला आपण फ्युरान हायड्रोक्लोराईड म्हणतो. या कंपाऊंडला काय म्हणायचं? फ्युरान हायड्रोक्लोराईड म्हणतो. आणि हा जो फ्युरान हायड्रोक्लोराईड आहे तो सॉल्ट आहे. तो काय आहे? सॉल्ट आहे. आता हा सॉल्ट फ्युरान आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड ह्यांच्या रिॲक्शनमुळं तयार झालेला आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड कोण आहे? ॲसिड आहे. आणि फ्युरान ह्या ॲसिडसोबत रिॲक्ट झाल्यामुळं हा सॉल्ट तयार झाला आहे. म्हणजे नक्कीच आपला जो फ्युरान आहे तो कसा आहे? बेसिक नेचरचा आहे. हा फ्युरान जो आहे तो कसा आहे? बेसिक नेचरचा आहे, कारण तो ॲसिडसोबत रिॲक्ट झाला आणि हायड्रोक्लोराईड नावाचा सॉल्ट या ठिकाणी तयार झाला. ही आपली पहिली केमिकल रिॲक्शन आहे. व्यवस्थित बघून घ्या. बेसिक कॅरेक्टर लिहावं लागतं आपल्याला त्याच्याला. फ्युरान इज वीक बेस बिकॉज फ्युरान रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड टू फॉर्म द फ्युरान हायड्रोक्लोराईड. हिन्स फ्युरान इज बेसिक इन नेचर. आणि मग आपल्याला ही रिॲक्शन काढावी लागते. करेक्ट आलं? ही झाली पहिली रिॲक्शन. आता ज्या दुसरी रिॲक्शन आपल्याला जे डिस्कस करायचे आहे त्या दुसऱ्या रिॲक्शन्स आपण या ठिकाणी पाहूयात आपण. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे सेकंड रिॲक्शन्स आपल्याला पाहायला भेटतात ते सेकंड रिॲक्शन्स कशा आहेत? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. दुसऱ्या कोणत्या रिॲक्शन्स आहेत? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सेकंड आहेत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. जसं आपण पायरॉलमध्ये पाहिलेले आहेत सेम त्याच पद्धतीनं आपल्याला फ्युरानच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपल्याला पाहायचे आहे. पायरॉलच्या रिॲक्शन 2 नंबर पोझिशनला झाल्या होत्या, सेम त्याच पद्धतीनं फ्युरानच्या रिॲक्शन ही 2 नंबर पोझिशनलाच या ठिकाणी होतात. लक्षात यायला लागलं आपण काय सांगायला लागलो? 2 नंबर पोझिशनलाच ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. काही मोजक्या रिॲक्शन्स आपण फ्युरानच्या या ठिकाणी पाहणार आहे. करेक्ट आलं? बघूया. सेम मेकॅनिझम सेम आहे, सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. सेम 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 सगळ्या गोष्टी. आता याच्यामध्ये आपण मेकॅनिझम पाहू. जर तुम्हाला मेकॅनिझम समजून घ्यायचा असेल तर पायरॉलच्या केमिकल रिॲक्शनमधला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहा, तुम्हाला मेकॅनिझम समजून जाईल. सेम त्याच पद्धतीने इथं मेकॅनिझम आपल्याला असतं. पहिली केमिकल रिॲक्शन जी आपण बघणार आहे ती पहिली केमिकल रिॲक्शन आहे हॅलोजिनेशन. पहिली केमिकल रिॲक्शन कोणती आहे?
हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशन इज द फर्स्ट केमिकल रिएक्शन. आता हॅलोजिनेशन मध्ये रिएक्शन कोणासोबत करणार आपण? हॅलोजन सोबत करणार आहे. इथं आपण काय करणार आहे, शक्यतो आपण क्लोरीन सोबत रिएक्शन पाहूया. आणि क्लोरीन सोबत जर रिएक्शन आपण पाहणार असेल तर त्याला आपण क्लोरिनेशन म्हणूया. त्याला काय म्हणू आपण? क्लोरिनेशन म्हणू. दोन पद्धतीने होतात. मोस्ट कॉमन पद्धत तर आपल्याला माहिती आहे. बघा आपण सांगूयात या ठिकाणी हा कोण आहे? फ्युरॉन आहे. हा आहे फ्युरॉन, बरोबर. आणि ह्या फ्युरॉनला जर आपण क्लोरीन सोबत रिएक्ट केलं इन प्रेझेन्स ऑफ AlCl3, इन प्रेझेन्स ऑफ द AlCl3, तर आपल्याला जो कंपाऊंड या ठिकाणी भेटतो तो कंपाऊंड अशा प्रकारचा, हा फ्युरॉन आणि त्या फ्युरॉनच्या दोन नंबर पोझिशनवरती एक क्लोरो ग्रुप येतो. आणि ह्या कंपाऊंडला आपण म्हणतो 2-chloro-furan. हा जो कंपाऊंड आहे त्याला काय म्हणायचं आपण? 2-chloro-furan. हा एक कंपाऊंड आपल्याला या ठिकाणी भेटतो. आणि सिंपल जर आपण कॅटलिस्ट न घेता क्लोरीनला -40°C जर आपण त्याला रिॲक्ट केलं, फ्युरॉनला क्लोरीन सोबत -40°C जर आपण रिॲक्ट केलं, मग मात्र एक आपल्याला अशा प्रकारचा कंपाऊंड भेटतो. हा Cl ग्रुप आणि या ठिकाणी एक Cl ग्रुप, या कंपाऊंडला आपण 2,5-dichlorofuran म्हणतो. याला काय म्हणायचं? Dichlorofuran. हा अशा पद्धतीनं कंपाऊंड आपल्याला भेटला. हे हॅलोजिनेशन रिॲक्शन मेकॅनिझम समजून दोन पद्धती, पण मोस्ट कॉमन ही आहे क्लोरीनची रिॲक्शन AlCl3च्या प्रेझेन्समध्ये. काय भेटायला लागलं आपल्याला? 2-chloro-furan हा कंपाऊंड आपल्याला त्याच्यामध्ये भेटतो. करेक्ट आलं. पहिली रिॲक्शन झाली हॅलोजिनेशन. सेकंड रिॲक्शन आपल्याला कोणती आहे? नायट्रेशन रिॲक्शन आहे. याच्यामध्ये जी सेकंड रिॲक्शन आपल्याला पाहायला भेटते ती सेकंड रिॲक्शन कोणती असेल? नायट्रेशन रिॲक्शन असेल. बरोबर आलं. नायट्रेशन मध्ये रिॲक्शन कोणासोबत करायचं हे पण आपण सांगितलं मागच्या वेळेला. नायट्रेशन मध्ये कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड रिॲक्शन आपण या ठिकाणी करतो. बघा फ्युरॉनची रिॲक्शन बघूयात आपण. फ्युरॉन आहे हा, सो धिस वन इज द फ्युरॉन. आणि ह्या फ्युरॉनची रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला? कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. नायट्रेशनमध्ये काय होणार? फ्युरॉनच्या दोन नंबर पोझिशनवरचा हायड्रोजन जाणार. बघा दाखवतो आपण. इथं काही नाही म्हणजे काय असतो हाय. आणि HNO3ला आपण कसं लिहूयात? आपण लिहूयात HONO2 असंही लिहू शकतो. इथला हायड्रोजन आणि इथला OH ग्रुप गेला, बाहेर काय पडायला लागला आपला? H2O बाहेर पडायला लागला ना. बाहेर काय पडायला? H2. राहिलेला NO2 ग्रुप त्या पोझिशनला जाणार. फ्युरॉनच्या या पोझिशनला तो ग्रुप जाणार. हा झाला या पोझिशनला गेलेला ग्रुप आणि इथं आला NO2 ग्रुप. आणि ह्याला आपण म्हणूयात 2-nitrofuran. हा जो कंपाऊंड आहे त्याला काय म्हणायला लागलो आपण? 2-nitrofuran. हा कंपाऊंड आपल्याला तयार केला. इथं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्ष देऊन ऐका. जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड हा कॅटलिस्ट जर वापरायचा नसेल तर तुम्ही ॲसेटिक अनहायड्राइड असा बऱ्याच रिॲक्शन्समध्ये वापरला गेलेला आहे. ॲसेटिक अनहायड्राइड अशा प्रकारचा कंपाऊंड CH3CO आणि या ठिकाणी आहे ऑक्सिजन. ॲसेटिक अनहायड्राइड हा सुद्धा कॅटलिस्ट बऱ्याच वेळेस वापरला गेलेला आहे. पण नाउ अडेज दॅट ॲसेटिक अनहायड्राइड इज रिप्लेस्ड बाय द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. अनहायड्राइड्स आर पॉइजनिस इन नेचर. आणि बऱ्याच रिॲक्शन्समध्ये ॲसेटिक अनहायड्राइडच्या यूजला बॅन केलेला आहे. आजही जे जुने पुस्तकं आहेत त्या जुन्या पुस्तकामध्ये नायट्रेशनमध्ये अनहायड्राइडच यूज केला जातो. पण लेटेस्ट जर आपण पाहायचं झाला तर H2SO4चा यूज केला जातो. ठीक आहे. आता जी तिसरी रिॲक्शन आपण सांगणार आहेत ती तिसरी रिॲक्शन आहे सल्फोनेशन. तिसरी रिॲक्शन कोणती आहे? सल्फोनेशन. ही सल्फोनेशन रिॲक्शन ही आपल्याला पाहिजे आहे. सल्फोनेशनमध्ये रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला? फ्युमिंग H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. सल्फोनिक ॲसिडचा ग्रुप या ठिकाणी येत असतो. बघा रिॲक्शन कोणाची करायची आपल्याला? फ्युरॉनची करायची. फ्युरॉन तर काढता येतो ना. फ्युरॉन तर काढून घ्या स्ट्रक्चर. आता हा फ्युरॉन आहे आणि रिॲक्शन कोणासोबत? सल्फ्युरिक ॲसिड. काय आहे स्ट्रक्चर? H2SO4. दोन हायड्रोजन, एक सल्फर, 4 ऑक्सिजन. त्यालाही थोडं जर आपण अशा पद्धतीनं लिहू, आपण OH ग्रुप जो आहे तो या साईडला लिहू आणि हा
SO3H ग्रुप अशा साइडला लिहू आपण, हा झाला H2SO4, बघा बरं H2SO4, समजते ना, त्या पद्धतीने लिहिलेला। मग बाहेर काय जाणार आहे, इथं काय नाही म्हणजे कोण असतो, हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि हा OH ग्रुप कंबाईन झाला, कंबाईन झाला आणि बाहेर काय पडला मला सांगा आता, H2O बाहेर पडला ना, बाहेर काय पडला आता, H2O बाहेर पडला आता, करेक्ट आलं। मग आता राहिला कोण इकडं, SO3H ग्रुप, आणि हा SO3H ग्रुप दोन नंबर पोझिशनला जाऊन अटॅच होणार, करा अटॅच, बघा रिॲक्शन बनवण्याचा प्रयत्न करा। ऑक्सिजन ॲटम आहे, हा ऑक्सिजन ॲटम आहे, एक बॉन्ड इथं बॉन्ड आणि इथं झाला SO3H, आणि हा जो कंपाऊंड आहे त्याला काय म्हणायचं आपण, फ्युरान टू सल्फोनिक ॲसिड, काय म्हणायचं, फ्युरान टू सल्फोनिक ॲसिड, फ्युरान टू सल्फोनिक ॲसिड असं कंपाऊंडला म्हणतो। सफिक्स बघा, सल्फोनिक ॲसिड वापर, सल्फोनिक ॲसिडची प्रायोरिटी दोन नंबरची, एक नंबर कार्बोक्झिलिक ॲसिड, दोन नंबर सल्फोनिक ॲसिड, त्याला आपण फ्युरान टू सल्फोनिक ॲसिड असं आपण म्हणतो। नायट्रेशन सल्फोनेशन, डिस्क्रिप्शन रिॲक्शनवरनं तुम्हाला सांगता यायला पाहिजे, तुम्हाला लिहिता येणं गरजेचं आहे। काय म्हणणार, फ्युरान रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड फ्युमिंग सल्फ्युरिक ॲसिड टू फॉर्म द फ्युरान टू सल्फोनिक ॲसिड, आणि खाली ही रिॲक्शन काढायची। हे झालं नायट्रेशन, नायट्रेशनमध्ये काय म्हणणार, फ्युरान रिॲक्ट्स विथ नायट्रिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड टू फॉर्म द टू नायट्रोफ्युरान, असं आपल्याला म्हणावं लागतं। ठीक आहे, तीन इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिॲक्शन झाल्या, राहिल्या दोन आहेत आपल्या। आता दोनमध्ये एक आहे ती कोणती, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन, आणखी एक आहे फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन। त्यातली आपण आता चौथी आपण पाहायला लागलो, ती कोणती आहे बाबा, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन बघू आपण, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन अशी एक रिॲक्शन आहे, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन। हॅलोजिनेशनमध्ये हायड्रोजन गेला आणि कोण आला, हॅलोजन। नायट्रेशनमध्ये हायड्रोजन गेला आणि कोण आला, नायट्रोग्रुप। सल्फोनेशनमध्ये हायड्रोजन गेला आणि कोण आला, सल्फोनिक ॲसिडचा ग्रुप। अल्कायलेशनमध्ये हायड्रोजन जाणार आणि कोण येणार, अल्काइल ग्रुप येणार आहे। ते अल्काइल ग्रुप देणारे सगळ्यात चांगले कंपाऊंड कोणते आहेत, अल्काइल हॅलाइड आहेत, आपल्याला माहिती आहे। आणि मग ही रिॲक्शन आपण अल्काइल हॅलाइड सोबत करतो। हे बघा, आपल्याजवळ आहे हा फ्युरान, फ्युरान, फ्युरानचं स्ट्रक्चर येते ना आता आपल्याला काढायला, हा झाला फ्युरान। आणि ह्या फ्युरानची रिॲक्शन समजा आपण CH3Cl सोबत जर केली तर कॅटालिस्ट कोण घ्यायचा, AlCl3 घ्यायचा, AlCl3 माहिती असायला पाहिजे। तर कोण नाही म्हणजे हायड्रोजन, हा हायड्रोजन आणि हा Cl ग्रुप कंबाईन होतो, आणि कंबाईन झाल्यानंतर बाहेर काय चालला, HCl बाहेर चालला ना, बाहेर कोण चालला, HCl, राहिलं कोण मग आता इथं CH3, आणि तो CH3 ग्रुप फिरांच्या दोन नंबर पोझिशनला जाऊन कनेक्ट होतो। जोडायचा आहे फक्त आपल्याला, जोडायचा आहे फक्त आपल्याला हा फिरान, फिरान, आणि इथं आला हा CH3 ग्रुप, आणि हा जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला आपण म्हणायचं 2-methylfuran, आणि हा जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला काय म्हणायचं, 2-methylfuran। डिस्क्रिप्शन से वाचायचं, फ्युरान रिॲक्ट्स विथ मिथाईल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड टू फॉर्म 2-methylfuran। तुम्ही इथाईल क्लोराईड घेतला असतं तर 2-ethylfuran तयार झाला असता, 2-ethylfuran या ठिकाणी तयार झाला असता, करेक्ट आलं, काही अडचण ओके। त्याच्यानंतर आपण जी आणखी एक रिॲक्शन बघणार आहे ती रिॲक्शन कोणती आहे, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन अशा प्रकारची एक रिॲक्शन आहे, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन ही एक रिॲक्शन आहे बघा, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन अशा प्रकारची एक रिॲक्शन। अल्कायलेशनमध्ये हायड्रोजन घेणार आणि अल्काइल ग्रुप आला, मग असायलेशनमध्ये काय होणार, हायड्रोजन जाणार आणि असाइल ग्रुप येणार ना, फ्युरानचं स्ट्रक्चर काढा, हा झाला फ्युरान, सो धिस वन इज द फ्युरान, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शक्यतो काढण्याचा प्रयत्न करायचा, असतात त्याच्यामध्ये या ठिकाणी, इथं कोण नाही म्हणजे कोण आहे, हायड्रोजन। आणि असायलेशनमध्ये रिॲक्शन कोणासोबत करायची, ॲसेटिल क्लोराईड सोबत, हा झाला CH3C double bond OCl, इथंही कॅटालिस्ट घ्यावा लागतो AlCl3, काय होणार, हा हायड्रोजन आणि हा Cl ग्रुप हे दोन कंबाईन झाले, आणि बाहेर कोण पडायला लागला, आपला HCl बाहेर पडायला लागला, बाहेर काय पडायला लागला, HCl, राहिलं कोण, CH3C double bond। तुम्ही आता जोडताना ग्रुप CH3 पासून जोडण्याचा प्रयत्न करचाल, तसं नाही करायचा,
क्लोरीन कुठला गेला ह्या कार्बनचा गेला ना, तो कार्बन कनेक्ट होणार आहे फ्युरॉनला त्या दोन नंबर पोझिशनवरती, त्या दोन नंबर पोझिशनवरती तो कार्बन या ठिकाणी कनेक्ट होणार, हा झाला सी डबल बॉन्ड ओ आणि हा झाला सी एस थ्री, आणि याला म्हणायचं टू असाइल फ्युरॉन। हा जो कंपाउंड आहे त्याला काय म्हणायचं, टू असाइल फ्युरॉन, असं ह्या कंपाउंडला आपण या ठिकाणी म्हणतो। हे झालं फ्रिडल क्राफ्ट असायलेशन। आणि जाता जाता आणखी एक रिॲक्शन याची सहावी आपण बघणार आहे, ते म्हणजे मर्क्युरेशन। आणखी एक रिॲक्शन आहे याच्यामध्ये, पाच रिॲक्शन आपल्या चालत्या, एक सहावी रिॲक्शन ध्यानात ठेवा, एक सहावी रिॲक्शन आहे, कोणती आहे, मर्क्युरेशन नावाची आणखी एक रिॲक्शन आहे मर्क्युरी क्लोराईड सोबत, तो या ठिकाणी रिॲक्ट होतो। फ्युरॉन आहे, फ्युरॉन बघा अशा प्रकारचा हा फ्युरॉन आपण काढला, त्याचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, आणि हा एच जी सी एल टू, एच जी सी एल टू। आणि ही जर रिॲक्शन त्याला जर आपण हिट केलं तर आपल्याला एक कंपाऊंड भेटतो, तो अशा प्रकारचा तो आहे एच जी सी एल, आणि बाहेर पडतो एच सी एल, बाहेर काय पडतो एच सी एल। काय म्हणताल त्या कंपाऊंडला, कंपाऊंडला काय म्हणताल तुम्ही, कंपाऊंडला म्हणायचं आहे फ्युरॉन मर्क्युरिक क्लोराईड, फ्युरॉन मर्क्युरिक क्लोराईड, किंवा त्याला असंही म्हटलं जातं मर्क्युरी फ्युरॉन क्लोराईड, मर्क्युरी फ्युरॉन क्लोराईड, असंही या कंपाऊंडला म्हटलं जातं। ठीक आहे, दोन प्रकारचे रिॲक्शन झाले, एक बेसिक कॅरेक्टर आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन। आणि जाता जाता आणखी एक लास्ट रिॲक्शन, ही तिसरा इलेक्ट्रोफिलिक झाला, याच्यामध्ये जे तिसरं कॅरेक्टर बघणार आहेत रिॲक्शन, ते म्हणजे याचं रिडक्शन, या कंपाऊंडचं काय आहे, रिडक्शन, करेक्ट आलं, रिडक्शन करायचं। आणि रिडक्शन कसं करणार बघा, की हा ऑक्सिजन ॲटम, हा फ्युरॉन आहे, आणि याचं आपण करणार आहेत रिडक्शन, रिडक्शन, रिडक्शनमध्ये काय भेटणार, याला नेसंट हायड्रोजन ॲटम भेटणार आहे, किती, चार, चार नेसंट हायड्रोजन ॲटम। कोण देणार याला, कोण देणार, देणार सोडियम मर्क्युरी अमलगम, काय म्हणायचं, सोडियम मर्क्युरी अमलगम इन इथेनॉल, इन इथेनॉल, इन इथेनॉल, ह्यांच्या रिॲक्शनमधून आपल्याला हे नेसंट हायड्रोजन ॲटम भेटतात, चार, किती, चार, एक इथं, एक इथं, एक या ठिकाणी, एक या ठिकाणी, असे चार ठिकाणी हायड्रोजनचं ॲडिशन या ठिकाणी केलं जातं, आणि आपल्याला जो कंपाऊंड या ठिकाणी भेटतो तो कंपाऊंड आहे टेट्रा हायड्रो, सॉरी एक बॉन्ड घेईल, कंपाऊंड कोणता भेटला आपल्याला, टेट्रा हायड्रो फ्युरॉन, एक कंपाऊंड भेटला टेट्रा हायड्रो फ्युरॉन, रिडक्शन झालं बघा, हे बॉन्ड गेले ना, ते हायड्रोजन ॲटम आले आणि ते बॉन्ड गेले टेट्रा हायड्रो फ्युरॉन। सोडियम मर्क्युरी अमलगम इन इथेनॉल हा नाही वापरला तर आपल्याला रेनी निकेलच्या प्रेझेन्समध्ये ही रिडक्शन आपल्याला करता येऊ शकतं, झिंक डस्टच्या प्रेझेन्समध्येही आपल्याला रिडक्शन करता येतं, बरेचसे आपल्याजवळ कॅड, किंवा सोडियम इन हायड्रोक्लोरिक ॲसिड याच्यासोबतही रिॲक्शन करते आपल्याला, की आपल्याला रिडक्शन या ठिकाणी केलं जाऊ शकतं, कॉमन रिड्युसिंग एजंट असतात, करेक्ट आलं, तर हे झालं त्याचं रिडक्शन। आणखी काही कॉमन किंवा जनरल स्पेशल काही केमिकल रिॲक्शन्स या ठिकाणी असतात, एखाद्या बुकवरनं वगैरे तुम्ही ते सर्च करू शकता, पण हे त्याच्या मोस्ट कॉमन केमिकल रिॲक्शन्स आहेत, आणि कॉमन रिॲक्शन्स आपण त्याच्या डिस्कस करू, करेक्ट आलं, काही अडचण इथपर्यंत आता नाऊ, वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट सम मेडिसिनल ॲप्लिकेशन्स ऑफ द फ्युरॉन, सम मेडिसिनल ॲप्लिकेशन्स ऑफ द फ्युरॉन, फ्युरॉनचे काही मेडिसिनल ॲप्लिकेशन तसे भरपूर आहेत, परंतु त्याच्यातले काही मेडिसिनल ॲप्लिकेशन्स आपण या ठिकाणी पाहतो, की फ्युरॉनचं मेडिसिनल ॲप्लिकेबल म्हणजे मेडिसिन्समध्ये फ्युरॉनचा कशा पद्धतीने यूज केला गेलेला आहे, पाहूयात आपण थोडंसं बघा। पहिली ही आहे की द फ्युरॉन रिंग इज जनरली प्रेझेंट इन सो मेनी मेडिसिनली ॲप्लिकेबल ड्रग्स, फ्युरॉन अँड इट्स डेरिवेटिव्ज आर कॉमनली प्रेझेंट इन सो मेनी मेडिसिनली ॲप्लिकेबल ड्रग्स, बऱ्याचशा मेडिसिनली ॲप्लिकेबल ड्रग्समध्ये हे फ्युरॉन आणि फ्युरॉनच्या डेरिवेटिव्ज हे त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत। फॉर एक्झाम्पल फ्युरोसेमाइड,
फ्युरोसेमाइड हा एक ड्रग आहे ज्याच्यामध्ये फ्युरान प्रेझेंट आहे आणि हा ड्रग डायुरेटिक ड्रग म्हणून यूज केला जातो. त्याच पद्धतीनं नायट्रोफिरॅन्टोइन अशा प्रकारचा एक आपल्याजवळ ड्रग आहे आणि त्या नायट्रोफिरॅन्टोइनमध्ये सुद्धा फ्युरॉन मॉयटी प्रेझेंट आहे, फ्युरॉन रिंग प्रेझेंट आहे आणि हा जो ड्रग आहे इट कॅन बी यूज्ड ॲज अ अँटीबायोटिक टू ट्रीट द युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जर झालेले असतील तर त्याला ट्रीट करण्यासाठी आपण काही अँटीबायोटिक वापरतो. त्याच्यामध्ये एक कॉमन अँटीबायोटिक आहे ज्याला आपण नायट्रोफिरॅन्टोइन म्हणतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा फ्युरॉनची रिंग या ठिकाणी प्रेझेंट आहे. दुसरे ॲप्लिकेशन अशा प्रकारचं आहे, फ्युरॉन अँड इट्स डेरिवेटिव्ह कॅन बी यूज्ड ॲज अन इंटरमिडिएट इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सो मेनी ऑर्गॅनिक कंपाऊंड. फ्युरॉन आणि फ्युरॉनचे डेरिवेटिव्ह आपण बऱ्याच प्रकारच्या ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करण्यासाठी ॲज अन इंटरमिडिएट म्हणून आपण या ठिकाणी वापरतो. हा एक त्याचं युटिलायझेशन आहे. फ्युरॉन कॅन ऑल्सो बी यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ लार्ज नंबर ऑफ द सॉल्वंट्स रेझिन्स अँड सो मेनी फार्मास्युटिकल्स. सो मेनी फार्मास्युटिकल्स फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आपल्याला माहिती आहे, मग बऱ्याच प्रकारचे आले त्याच्यामध्ये ड्रग्ज आले, इमल्शन्स आले, टॅबलेट्स आले, अशा प्रकारचे एक्सपेक्टोरन्स आले. हे जे फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आपण बनवतो त्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स बनवण्यासाठी फ्युरॉनचा यूज या ठिकाणी केला जातो. नेक्स्ट आहे, सो मेनी ड्रग्स विच कॅन कंटेन द फ्युरॉन रिंग इन देअर स्ट्रक्चर दे कॅन ॲक्ट ॲज अ अँटी मायक्रोबियल एजंट्स. असे बरेचसे ड्रग ज्याच्यामध्ये फ्युरॉन रिंग प्रेझेंट आहे अँटी मायक्रोबियल एजंट म्हणून या ठिकाणी काम करतात. मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करणे किंवा त्यांची ग्रोथ इनहिबिट करणे याच्यासाठी युटिलायझेशन केलं जातं. सो मेनी ड्रग्स विच कॅन कंटेन द फ्युरॉन रिंग कॅन ऑल्सो ॲक्ट ॲज अ हायपोग्लायसेमिक्स कॅन ॲक्ट ॲज अ हायपोग्लायसेमिक्स. हे एक त्याचं ॲप्लिकेशन आहे. सो मेनी ड्रग्स विच कॅन कंटेन द फ्युरॉन रिंग कॅन ऑल्सो ॲक्ट ॲज अ अँटीव्हायरल एजंट्स कॅन ऑल्सो ॲक्ट ॲज अ अँटीव्हायरल एजंट. असे काही ड्रग ज्याच्यामध्ये फ्युरॉनची रिंग प्रेझेंट आहे अँटीव्हायरल एजंट्स म्हणून सुद्धा या ठिकाणी काम करतात. आणि असे बरेचसे ड्रग ज्यांच्यामध्ये फ्युरॉनची रिंग प्रेझेंट आहे दे कॅन ऑल्सो ॲक्ट ॲज अ अँटी इन्फ्लॅमेटरी एजंट्स. तर या व्हिडिओमध्ये आपण फ्युरॉनच्या केमिकल रिॲक्शन्स आणि मेडिसिनल ॲप्लिकेशन्स आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेले आहे. ठीक आहे, थँक्यू.